नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, आज दिनांक 12 जानेवारी 2020 आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत. सीमा शुल्क विभागात मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. क्लास सी मधलं पोस्ट आहे मित्रांनो, जी भरली जाणार आहे त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. वेतन बघू शकता, सॅलरी तुम्हाला 19,063,200 ह्या पेमेंटमध्ये एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. नक्कीच आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन, एज लिमिट. त्या अगोदर मित्रांनो, महाजॉब या चॅनलवर नवीन असाल व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, जे स्पोर्ट्स पर्सन असतील मित्रांनो, त्यांच्यासाठी सुद्धा या विभागामार्फत जी आहे ती भरती प्रसिद्ध झालेली आहे. त्याचाही व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही चेक करू शकता. यासाठी मात्र सर्व कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. तर बघा, यासाठी मित्रांनो सर्वात आपण करूया पे बँड पासून. कशाप्रकारे आहे बघा, तुमचं पे बँड पे अँड अलाउन्स लेवल 2 मध्ये तुम्हाला पे बँड मिळत आहे. 19,063,200 हा तुमचा पे बँड असणार आहे या पदासाठी. आणि महत्वाचं म्हणजे प्लेस ऑफ वर्क तुम्ही बघू शकता, नोकरी ठिकाण ते तुमचं एकमेव असणार आहे, ते मुंबई या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची एक चांगली संधी या भरतीमार्फत मिळत आहे. टोटल वॅकन्सीज बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज 32 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये जनरलच्या 13, ओबीसी 9, एससीच्या 5 जागा रिझर्व आहेत, एसटीच्या 2 आणि ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जे असतील कॅन्डिडेट त्यांच्या 3, अशा टोटल 32 जागा या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज चांगले आहेत, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. नोकरी ठिकाण जे असणार आहे सांगितल्याप्रमाणे ती मुंबई असणार आहे. एक चांगली संधी तुम्हाला या भरतीमार्फत ऑल ओव्हर मिळत आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, जे पद भरलं जाणार आहे ते डिजिग्नेशन ऑफ पोस्ट बघा, टू बी फिल कोणतं पद आहे. स्टाफ कार ड्रायव्हर चालक या पदासाठी ही जी भरती मित्रांनो जी आहे ती होत आहे. ऑर्डिनरी ग्रेड जनरल सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप सी गट क नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल या पदासाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. अनेक कॅन्डिडेट असतात मित्रांनो जे चालक पदासाठी तयारी करत असतात, त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. जे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महामंडळामार्फत एसटी महामंडळामार्फत भरती होत असते तशाच प्रकारची ही भरती होत आहे. त्यामुळे जर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करत असाल तर अशा भरतीसाठी सुद्धा प्रयत्न करत राहा. या भरतीसाठी क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, गरजेचं क्वालिफिकेशन, कोणकोणतं क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. पहिलं म्हणजे पोझेशन ऑफ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन, ड्रायव्हिंग लायसन तुमचे मोटर कार्सचे असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्या अगोदर तुमच्याकडे. त्यानंतर बघा, दुसरं नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अर्थात हे काय त्यांनी डिझायरेबल इसेन्शियल असलेलं मागितलेलं आहे. फक्त तुम्हाला माहिती असणार आहे वाहन दुरुस्तीची असणे आवश्यक आहे असं त्यांनी त्या ठिकाणी मागितलेलं आहे. तिसरा आहे एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग ऑफ मोटर कार ॲटलिस्ट 3 इयर्स, 3 वर्षाचा कमीत कमी तुमच्या लायसन्स असल्यानंतरचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. आणि चौथा आहे 10th क्लास 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी अप्लाय करण्यासाठी थोडक्यात मित्रांनो, 10वी उत्तीर्ण असाल, व्हॅलिड लायसन असेल ड्रायव्हिंगचं 4-चाकी गाडीचं, त्यानंतर तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता या भरतीसाठी. यासाठी बघा, डिझायरेबल क्वालिफिकेशन त्यांनी काय मागितलेलं अर्थात हे असेल तरी अप्लाय करू शकता, नसेल डिझायरेबल क्वालिफिकेशन तरी तुम्ही यासाठी इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी. 3 इयर्स सर्व्हिस ॲज होमगार्ड सिव्हिल व्हॉलंटियर्स असेल तर तुम्ही यासाठी चांगली संधी उपलब्ध आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, या भरतीसाठी एज लिमिट कशाप्रकारे ठेवलेलं आहे. 18 ते 27 वर्ष एज लिमिट त्यांनी या ठिकाणी धरलेलं आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट बाय ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. हे जे एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे ते ओपन कॅटेगरीसाठी आहे, 18 ते 27 वर्ष. जर तुम्ही रिलेटेड कॅटेगरीमध्ये असाल अर्थात ज्यामध्ये एससी एसटी असाल किंवा अदर बॅकवर्ड क्लासेस स्पेशल कॅटेगरी असणार तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा जे एज लिमिट आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एज लिमिट मिळत आहे, एज रिलॅक्सेशन मिळत आहे. एज लिमिट त्यानुसार तुमचं जे असणार आहे ते काउंट केलं जाणार आहे. ओपनला 18 ते 27 आहे, बाकीच्यांना जे असणार आहे ते त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. मात्र एससी एसटी साठी 5 वर्ष किंवा ओबीसीसाठी 3 वर्ष त्यांनी रिलॅक्सेशन या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे. या भरतीसाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे एक्झाम असणार आहे. तुमची रिटन टेस्ट आणि त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट अशी तुमचं सिलेक्शन असणार आहे. स्टाफ कार ड्रायव्हर्स पदासाठी जी भरती जी होणार आहे ती 2 टप्प्यामध्ये, पहिली रिटन टेस्ट असणार आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग टेस्टमार्फत तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते होणार आहे. यासाठी लास्ट डेट जी आहे ती तुमची ऍप्लिकेशनची मित्रांनो 27/1/2020. या अगोदर तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत. आता याचं नोटिफिकेशन आणि अर्जाचा नमुना मी emahajob.com या वेबसाईटवर मिळवलेला आहे किंवा तिथे ठेवलेला आहे. तिथे मी अधिक माहिती दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता.
एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. तुमचे जो कोण कॅन्डिडेट असतील तुम्हाला अशा प्रकारच्या भरतीसाठी प्रयत्न करत असतील किंवा ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन असतील त्यांनाही तुम्ही याबद्दल सांगू शकता. एक चांगली भरती आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. या भरतीबद्दल काय डाऊट असतील कमेंट करा. तसेच मित्रांनो, अजूनही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की करा. त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा डेली जॉब रिलेटेड अपडेट मिळवण्यासाठी. धन्यवाद.